यादव काल म्हणजेच इसवी सनाच्या 13व्या शतकाचा कालखंड हा महाराष्ट्राच्या जीवनातील विविधांगी परिवर्तनाचा एक उज्ज्वल कालखंड आहे. या काळातील ज्ञानदेवांनी संतांचं कार्य हे आजच्या काळापर्यंत भक्तिमार्गातील साधकांना आणि वाङ्मय रसिकांना प्रेरणा देत राहिलेलं आहे. त्यांच्या लेखनातील आशयाद्वारे सामाजिक समतेची आणि मानवप्रेमाची बीजेही पेरली गेली आणि भक्तिमार्गाद्वारे ती बीजे फुललेली त्यांना पाहावयासही मिळाली. भक्तीची कास धरून विठ्ठलाशी जवळीक साधताना संतांनी विविध प्रकारे त्याच्याशी आपलं नातं जोडलेलं आहे. कुणी त्याला विठाई माऊली म्हटलं आहे, तो कुणाचा सखा सवंगडी आहे, कुणाला कांदा मुळा भाजीपर्यंत त्याचं अस्तित्व जाणवलेलं आहे, तर वासुदेव, पांगूळ, फुगडी, घोंगडी अशा अनेक रूपकाद्वारे संतांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे. विठ्ठलाशी प्रेमाचं नातं जोडताना विरही स्त्रीच्या प्रतिमेत स्वतःची भावस्थिती त्यांना जाणवलेली असून त्या प्रतिमेद्वारे त्यांनी आपल्या उत्कट प्रेमाच्या विरहाच्या अवस्था म्हणजेच विराण्या प्रकट केलेल्या आहेत. ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव 65 हे मौलिक ग्रंथ तसेच त्याचे भावसुंदर अभंग यांनी मराठी भक्ती संप्रदायाच्या मंदिराची भक्कम पायाभरणी केली. या भक्तीपोटीच मराठी भाविक जनता पंढरपूरच्या विठ्ठलाभोवती गोळा होऊन त्याच्या नामघोषात तल्लीन झाली. विठ्ठलाचं मनपूर्वक केवळ नामस्मरण केलं तरी तो भक्ताला जवळीक देतो. या अपार श्रद्धेने भक्तजन श्री विठ्ठलाच्या नामघोषात तल्लीन झाले. तीच भक्तीची परंपरा गेल्या अनेक शतकापासून आजवर एवढाही खंड न पडता उत्साहाने चालू आहे. विठ्ठलाच्या संबंधातला आपला प्रेमानुभव विरणी स्त्री आपल्या मायेला म्हणजे आईला किंवा सखीला सांगत आहे अशी विराण्या स्वरूप अभंगाची मांडणी आहे. महाराष्ट्राच्या वाङ्मय सागरातला विराणी हा एक अमृतकुंभ, मधुरा भक्ती हा विराणीचा मूळ गाभा. परमेश्वर हाच जणू प्रियकर आणि प्रेयसी म्हणजे त्याच्या ओढीनं आसुसलेली त्याची प्रेयसी. अशा पद्धतीचं हे हळुवार नातं, याला अनेक संतांनी गोवळ नातं असं म्हटलेलं आहे. भवाब्धी सागरी मांडिली टिपरी परी अनुहात वाजे गजरुवो. इथे ज्ञानेश्वर माऊलींनी बालक्रीडेच्या अभंगाचं रूपक घेतलं. बालक्रीडेच्या अभंगांच्या मध्ये सारे गोपगडी, सारे मित्र कृष्णाभोवती फेर धरतायत, कुणी नाचतायत, चेंडूफळीचा खेळ खेळतायत, कुणी टिपऱ्यांचा खेळ खेळतायत आणि त्या टिपऱ्यांच्या तालामध्ये त्या कृष्णाभोवती ते चक्रा मारतायत, गोल 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 असं रिंगण घालतायत. हे रिंगण घालता घालता टिपरीवर टिपरी पडतीये, त्या टिपरीतनं हळूहळू हळूहळू एक नाद तयार होतोय आणि तो नाद आहे तो अनाहताचा नाद आहे हे त्यांना तेव्हा कळत नाही आहे. त्यांना वाटतं आहे आपल्या पायात जे घुंगर आहेत घुळूघुळू वाजत आहेत त्यांचाच नाद आहे हा. या टिपरीचे जे नाद येत आहेत झुम 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 तोच हा नाद आहे. पण एकट संगे टिपरी वेगे ध्वनी गगनी गाजे वो. आकाशात जो अनाहत ध्वनी आहे तो अनाहत ध्वनीच त्यातनं निर्माण होतो असं माऊली या टिपरीच्या खेळाच्याही माध्यमातनं सांगतात.
भवाब्धी सागरी मांडिली टिपरी, भवाब्धी सागरी मांडिली टिपरी। परी अनुहात वाजे गजरुवो, परी अनुहात वाजे गजरुवो। भवाब्धी सागरी मांडिली टिपरी, भवाब्धी सागरी मांडिली टिपरी। तारक छंदे उमटती पदवरी, तारक छंदे उमटती पदवरी। टिपरे टिपरी गाजे वो, टिपरे टिपरी गाजे वो। भवाब्धि सागरी मांडिली टिपरी, भवाब्धि सागरी मांडिली टिपरी। परी अनुहात वाजे गजरुवो, परी अनुहात वाजे गजरुवो। भवाब्धि सागरी मांडिली टिपरी, भवाब्धि सागरी मांडिली टिपरी, भवाब्धि सागरी मांडिली टिपरी। घाई गोपाल भाई, गुल 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 पाई नादू वाजे वो, गुल 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 पाई नादू वाजे वो। परी अनुहात वाजे गजरुवो, परी अनुहात वाजे गजरुवो। भवाब्धि सागरी मांडिली टिपरी, भवाब्धि सागरी मांडिली टिपरी, भवाब्धि सागरी मांडिली टिपरी। तारक छंदे बेगु आला दे, टिपरी नादे वाजती वो। तारक छंदे बेगु आला दे, टिपरी नादे वाजती वो। सांडुनियो हम धरले सोहम, सांडुनियो हम धरले सोहम। दया से टिपरी साधली सिटी परी साधली वो। परी अनुहात वाजे गजरुवो, परी अनुहात वाजे गजरुवो। भवाब्धि सागरी मांडिली टिपरी, भवाब्धि सागरी मांडिली टिपरी, भवाब्धि सागरी मांडिली टिपरी, भवाब्धि सागरी मांडिली टिपरी। संगे टिपरे वेगे ध्वनि गगनी गाजे वो, ध्वनि गगनी गाजे। एकट संगे टिपरे वेगे ध्वनि गगनी गाजे वो, ध्वनि गगनी गाजे। बाप रखुमा देवी वर टिपरी गाजती, बाप रखुमा देवी वर टिपरी गाजती। घाई जाली टिपरिया जोगी वो, भवाब्धि सागरी मांडिली टिपरी, भवाब्धि सागरी मांडिली टिपरी। परी अनुहात वाजे गजरुवो, परी अनुहात वाजे गजरुवो। भवाब्धि सागरी मांडिली टिपरी, भवाब्धि सागरी मांडिली टिपरी, भवाब्धि सागरी मांडिली टिपरी। ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ज्याची आवडी संसार आहे त्याजीला, त्याने का अबोला धरिला गे माय। माऊलीला ठाऊक होतं चराचर सृष्टीत भरून उरलेलं चैतन्य म्हणजे काय,
परंतु सर्वसामान्य माणसाला ते चैतन्य असं दिसू शकणार नाही दोन डोळ्यांना. ते मनाने पाहावं लागतं आणि ते मनाने पाहण्यासाठी त्याला कुठलं तरी माध्यम हवं असतं. आणि म्हणून माऊलीनं या विठ्ठलमूर्तीमध्येच ते चैतन्य आहे असं कल्पून या विराण्या सर्वसामान्य भाविकांच्या समोर अक्षरशः मोती उधळावेत त्याप्रमाणे उधळलेत. Bapa rakhma devi vare lavi ele pise
मी पण माझे हरपले शेखी ठकची विशेखी पडिले बाईये. तसं बघायला गेलं तर समजायला थोडंसं कठीण जाईल, परंतु याच्या पाठीमागची माऊलीची भूमिका जर लक्षात घेतली तर आपल्याला नामदेव आणि ज्ञानदेव यांच्या भेटीपर्यंत जावं लागेल. जेव्हा नामदेवांची आणि ज्ञानदेवांची भेट झाली, एका बाजूनी ज्ञान आणि एका बाजूनी सगुण भक्ती, ज्ञान आणि भक्ती यांचं मिलन झालं आणि नामदेव त्या पंढरपूरच्या रावळात ज्ञानदेवांना घेऊन आले आणि समोर ते सावळं परब्रह्म पाहिल्यानंतर नामदेवांनी ज्ञानदेवांना विचारलं, ज्ञानदेवा कसा दिसतोय तुला माझा हा पांडुरंग? ज्ञानदेव म्हणले, अरे मी ह्याला पाहिला आहे. अरे आत्ता प्रथम तर तू आलास, केव्हा पाहिलंस? पाहिलाय रे गड्या, खरंच पाहिलाय. आळंदीच्या अश्वत्थ वृक्षाच्या छायेत पाहिलाय, इंद्राणीच्या संथ पात्रात पाहिलाय, आकाशाच्या निळ्या रंगात पाहिलाय, माझ्या आईच्या नेत्रातल्या वात्सल्यात पाहिलाय आणि माझ्या वडिलांच्या मस्तकावर अंगुष्ठमात्र स्वरूपात पाहिलाय. मी आधीच पाहिलाय याला आणि आज तेच रूप, हे सगुण साजिर रूप इथे समूर्त होऊन उभं आहे. आता यापेक्षा पाहिजे काय? यापेक्षा हरवण्यासारखं काही नाहीच आता जवळ. आता जे आहे ते माझं मी पण हरवून गेलं आहे आणि मी या पंढरपूरच्या विठोबालाच माझा बाप रखमा देवी वरू असं समजून त्याची सगुण पूजा करू लागलोय. सांगो तुम्हा कैसा
पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा विठा देखिएला डोळा बाईये बो पहा. आता निळा हा शब्द इथला नीलवर्ण माऊलीचा आणखी एक विराणी फार छान आहे. निळीये मंडळी नीलवर्ण सावळी तेथे वेधलीसे बाळी ध्यान रूपा. आणि हा निळा म्हणजे आकाशाचा रंग अवकाशाचा रंग. परमेश्वराला हा नीलवर्ण शोभून दिसतो. या नीलवर्णाचा परमेश्वर मी या पांडुरंगाच्या सगुण मूर्तीमध्ये पाहतोय अशी या विराणीच्या पाठीमागची ज्ञानदेवाची भूमिका आहे. Thank you.
पंढरपुरीचा निळा, पंढरपुरीचा मिठा देखिए लाडोळा, बाई ये वो बाई ये वो पंढरपुरीचा निळा, पंढरपुरीचा या गुणी वेधले वो मन, वेधले वो मन, वेधले वो मन तयाचिया गुणी क्षणभर न विसंबे, न विसंबे क्षणभर न विसंबे, विठ्ठल रुक्मिणी विठा देखिए लाडोळा, विठा देखिए लाडोळा, विठा देखिए लाडोळा, बाई ये वो बाई ये वो पंढरपुरीचा निळा, पंढरपुरीचा चांदिणे, पौर्णिमेचे चांदिणे क्षण क्षण होय उणे, पौर्णिमेचे चांदिणे क्षण क्षण होय उणे, कैसे माझे जिणे, कैसे माझे जिणे, एका विठ्ठले विण विठा देखिए लाडोळा, विठा देखिए लाडोळा, विठा देखिए लाडोळा, बाई ये वो बाई ये वो पंढरपुरीचा निळा, पंढरपुरीचा चिपुरे बाप रखमा देवी वरु विठ्ठलु चिपुरे, चित्त चैतन्य मुरे बाईये वो, बाईये वो पंढरपुरीचा पंढरपुरीचा निळा, पंढरपुरीचा निळा, पंढरपुरीचा निळा।
सावळे परब्रह्म आवडे या जीवा मने मन राणीवा घर केले. अरे शब्द माऊलीशिवाय सांगणार कोण दुसरं. केवढा गोडवा केवढा हळुवारपणा या पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीचं वर्णन करताना उचंबळून आलाय ज्ञानेश्वरांच्या मनात. ते म्हणतात काय करू सये सावळे गोवित आपे आप लपत मन तेथे. आपाप लपूनच बसलो मी त्या सावळ्याच्या संपूर्ण अस्तित्वामध्येच. बापरखमा देवीवरू सावळी प्रतिमा मने मनी क्षमा एक झाले. दया क्षमा शांती याच्या पलीकडची एक चिदानंदाची मानसिक अवस्था जी असते ती ज्ञानदेवानी उत्स्फूर्तपणे भाविकांच्या समोर प्रगट केली आहे. Money.
जाने मनी क्षमा एक झाले सावळे परब्रह्म आवडे या जीवा सावळे परब्रह्म आवडे या मने मन रानी घर के ले मने मन रानी घर के ले सावरे पर ब्रह्म आवरे या ठाकुनी आलिये तुझपाशी थिते मुकलिये मनुष्यपणासी भले केले विठ्ठला पिके भरला साऊला घरीची कोपती सोडू जाऊ देना वाहिला संसार साऊला माझा पालटुनी देसी तरी मी होईन तुझी कामारी दासी ठाकुनी आले तुझपाशी. इथे ज्ञानेश्वर माऊली म्हणते की माझं सगळं सोडून मी तुझ्याकडं आले खरी पण माझं माणूसपणही हळूहळू मी विसरून गेले तुझ्यामध्ये एकरूप होण्याची मला ओढ लागली आणि विठ्ठला खरंच तू कृपावंत झालास आणि तुझ्या कृपाप्रसादाने माझा हा सगळा अहिकातला अंगरखा भरून गेला अगदी फाटायची वेळ आली. आता ही घरीची कोपती म्हणजे हा अहिकातला अंगरखा आता टाकून दे हा टाकायला मला मदत कर आणि ते जर तू केलंस तर मी तुझ्या घरची कामारी दासी होऊन राहीन. कामारी दासी याचा अर्थ तुझ्या दारी पडेल ते काम करीन पण तुझं दर्शन अखंड मला घडेल. जे दासीपणाला घडतं यजमानाचं दर्शन तसंच अखंड दर्शन मला तुझ्या दारी मिळू दे. आणि बाप रखमा देवीवरा विठ्ठला ती सारी गुणराशी आपापच तुझ्या दर्शनाने मी अंगीकारीन.
साऊला भले केले विठ्ठला पिके भरला साऊला घरीची कोपती सोडी घरीची कोपती सोडी जाऊ दे वहिला संसार सावला माझा पालटुनी देसी संसार सावला माझा पालटुनी देसी तरी मी त्रिभुवनीचे सुख पहावया नयनी दिनरात्री धणी न पुरे माची या विराणीमध्ये ज्ञानेश्वर माऊलीच्या प्रतिभेची अनेक 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 रूप अनेक अनेक पैलू आणि नवे नवे दृष्टांत आपल्याला बघायला मिळतात. विटेवरी सावळा पाहता पै डोळा मन वेळोवेळा आठवी तू. पुढे ते म्हणतायत, सागरी भरिते दाटे तैसे मन उल्हाटे वाट पाहो कोठे तुझी रया.
बाप रखुमा देवी वरू पूर्ण प्रकाशला कुमुदिनी विकासला तैसे झाले हो। किती दृष्टांत कवडा मोठा आहे पहा। चंद्रमा करीतो उबारागे माये असं एका ठिकाणी माऊलीनं म्हणलेलं आहे एका वेराणीमध्ये। बरोबर तशाच पद्धतीचा दृष्टांत इथे आपल्याला बघायला मिळतो। ज्याप्रमाणे आकाशात पूर्ण चंद्र प्रकाशला की कमलपुष्प अशी उमलतात विकासगामी होतात, तैसे माझं मन तुझ्याकडे पाहिलं की सर्वांगाने विकसित होतं। त्रिभुवनीचे सुख पहावया नयनी, त्रिभुवनीचे सुख पहावया नयनी, दिन रात्रि धणी न पुरे माझी, दिन रात्रि धणी न पुरे माझी, त्रिभुवनी पहावया नयनी, त्रिभुवनीचे सुख पहावया नयनी, विटेवरी सावळा पाहता पैडोळा, विटेवरी सावळा पाहता पैडोळा, मन वेळ वेळा आठवितो, मन वेळ वेळा आठवितो, आठवितो, त्रिभुवनीचे सुख पाहावया नयनी, त्रिभुवनीचे सुख पहावया नयनी, सागरी भरिते दाटे तैसे मन उल्लाटे, तैसे मन उल्लाटे, वाट पाहो कुठे तुझी रया, वाट पाहो कुठे तुझी रया, त्रिभुवनीचे सुख पहावया नयनी, त्रिभुवनीचे सुख पहावया रखुमा देवी वरु पूर्ण प्रकाशला, बाप रखुमा देवी वरु पूर्ण प्रकाशला, कुमुदिनी विकासला, कुमुदिनी विकासला, तैसे जाले तैसे जाले, त्रिभुवनीचे सुख पहावया नयनी, दिन रात्रि धणी
त्रिभुवनीचे सुख पाहावया नयनी त्रिभुवनीचे सुख पाहावया